पहिले षटक पेंदस संघाच्या बाजूने कोणता गोलंदाज घेऊन येतोय आज कल्पेशला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. पेंदस संघाकडनं इन ऍक्शन मध्ये नक्कीच एक चांगला प्रयत्न या ठिकाणी केला जाईल समाधान भोईर अँड कंपनी कडनं, कारण डायगर संघाला रोखायचं असेल तर गोलंदाजी खूप चांगली करावी लागेल या मैदानावरती या पेंदस संघाला. एक MID परिसरातील हा पेंदस संघ तुम्ही पाहताय, तर दुसऱ्या बाजूने ठाणे विभागातील कल्याण डोंबिवली परिसरातील एक दादर संघ तुम्ही पाहताय, जयहनुमान डायगर संघ. तसेच या ठिकाणी नक्की समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था पसरवणं जे ज्यांचे कार्य आहे ते तळोजा स्टेशनचे पोलीस कर्मचारी अधिकारी या ठिकाणी येत आहेत. स्वागत आहे आपलं. सद्रक्षणाय खलनिग्रहाय, स्वतःचं रक्षण करून समाजाचं रक्षण करणं हा ज्यांचा ध्यास असतो त्या पोलीस कर्मचाऱ्यांना मंचावरती आपण आमंत्रित करूयात आणि वळूयात मैदानावरती. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गेम इज ऑन. ऑलवेज विथ द टीम, शो द गुड गेम. आलेल्या तमाम लाडके रसिकांकडनं दोन्ही संघांना विजयासाठी लाख लाख शुभेच्छा. सेकंड मध्ये सागर द पावर प्लेचा पहिला षटक घेऊन येतोय. रोहिदास भोईर मॅन फ्रॉम वेंदर, एक वेगवान गोलंदाज पेंदस संघाचा. पहिला चेंडू फुल टॉस, कॉपी बुक स्टाइल, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. गुणवत्तेच्या आधारावरती क्रिकेटचा सदाभार आविष्कार सादर करणारा हा पहिला चौकार डायगर संघाच्या बाजूने. स्पर्धेचा 14वा फलंदाज आहे सागर पाटील, जो चौकारानं आपल्या संघाला आणि स्वतःला एक दमदार सुरुवात करून देतोय. पहिल्या चेंडूवरती टायमिंग किती चांगलं होतं, पहिल्या चेंडूवरती स्वतःचा परिचय दिला मैदानावरती गोलंदाज रोहिदास भोईरला फलंदाजी करताना सागर पाटीलला. पुढचा चेंडू घेऊन येतो रोहिदास. हा चेंडू व्हॉट अ कमबॅक. पहिला चेंडूला वा फुल टॉस होता, दुसरा चेंडू यष्ट्यांचा वेध घेणारा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, तो ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकला होता. मग डिफेन्स स्ट्रोक मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. सागर पाटीलच्या बाटमध्ये येतोय आणि एक धाव या ठिकाणी मिळतीय डायगर संघाला आणि स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहू शकाल. पावर प्लेचे षटक सुरू असताना 5 धावा फलकावरती येत आहेत. दोन क्षेत्ररक्षक तुम्ही डीप मध्ये पाहू शकाल. कॅप्टन ऑफ द टीम समाधान भोईर या पेंदस संघाचा वंडर बॉय, लॉंग ऑफ ला पाहू शकाल. एक डीप मध्ये पाहू शकाल मिड विकेटला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करत आहेत. विश्वास पाटील उर्फ बाबू पेटनेमनं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याला ओळखलं जातं, एक अतिशय घातक फलंदाज आहेत या पेंदस संघातील. तो पण अजून एक सिंगल त्या ठिकाणी येते आणि सिंगल न सेकंड मध्ये वन सेकंड तुम्ही पाहू शकाल सागर पाटीलला. गोलंदाज सज्ज होतोय त्या ठिकाणी रोहिदास भोईर. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला, त्यानंतर चांगला कमबॅक तुम्ही पाहताय रोहिदास कडनं. हा चेंडू सागरसाठी, बिगिट केला जातोय, चेंडू आकाशानं खाली येतोय स्क्रीन समोर, चेंडू सी मारा बाहेर, वन बॉल चेंडू थ्रो, 4 रन्स, गुड शॉट. प्रतिम संगीत नवनाथ गायकर, नक्कीच वातावरण गरम झालंय आणि आमचे डीजे मास्टर सुद्धा एक नॉटी संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. स्पर्धा अतिशय चांगली आहे. पाहता क्षणी अवघ्या टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष या 2 दिवसामध्ये ज्या स्पर्धेने खेचून आणलं ते टेनिस क्रिकेट विश्वाचा भव्य दिव्य थर्रार एक अप्रतिम रोमांचकारी सोहळा या ठिकाणी तुम्ही पाहता. या किरवली संघाकडनं गोलंदाज बॅकफूटला आलाय रोहिदास. हा चेंडू चेंज ऑफ द पेस, लेन खूप लवकर ओळखतोय, बिगिट केला जातोय, सेट ऑन द लॉन्ग रन, बॉल गोज ऑन 6 रन, व्हाट अ माय डिड, ग्रेट बॅटिंग बाय सागर पाटील. एकशे 158वा षटकार स्पर्धेचा येतोय या ठिकाणी सागर पाटीलच्या बाटमधनं. गुणलेखन किती चांगल्या, मास्टर ब्रेन नक्कीच आपण म्हणू शकाल गुलशन पाटीलला. अवघ्या प्रेक्षकांचं लक्ष ऍज अ स्कोरर आपल्याकडे खेचून आणतात. नक्कीच किरवली गावाचा मास्टर ब्रेन तुम्ही पाहू शकाल गुलशनला. हा चेंडू सागरसाठी व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं सागरचं. चेंडू अपस्टिकला पीच झाला होता, एक्स्ट्रा कव्हरला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. मग पावर प्ले मध्ये जो स्टार्ट गरजेचा होता या ठिकाणी डायगर संघाला जी सुरुवात आवश्यक होती नक्की ती दमदार सुरुवात मदती पाहायला मिळतीय. तब्बल 17 धावा, एक षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनं वसूल केल्यात जनुमान डायगर संघानं आणि एक चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही पाहू शकाल डायगर संघाला. पहिल्या पावर प्लेचा खेळ
या ठिकाणी कंप्लीट होत आहे. त्याचबरोबर वडवलीचे आमचे मित्र विकास पाटील उर्फ गावडे यांचं ठिकाणी शुभागमन झालं आहे. आयोजक तुम्हाला कॉल करत आहेत विकास याच्या मंचावरती. त्याचबरोबर डायगर गावचे अनेक समाजसेवक ही स्पर्धा एन्जॉय करतायत, त्यांना सुद्धा आपण मंचावरती आमंत्रित करूया. याचे राकेश पाटील असतील, त्याचबरोबर कृष्णा पाटील जे डायगर संघाचे कोच आहेत, मार्गदर्शक आहेत, त्याचबरोबर उमेश पाटील, त्यानंतर सूर्याजी पाटील असतील, माणिक पाटील असतील, जो प्रेक्षक वर्ग सपोर्ट करतोय डायगर संघाला, म्हणजे सामाजिक समाजसेवक जे काही आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना आम्ही विनंती करतो या आपण मंचावरती. सांगिक दुसरा षटक समाधान भोईर गोलंदाजीच्या भोवऱ्यावरती पसवा चेंडू फेकला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये फलंदाज बाद बिग विकेट वाघाची शिकार केली मैदानावरती समाधान भोईरनं आणि सागर पाटील नावाचं वादळ मध्यात बाहेर येतोय आणि पहिला झटका बसतोय जे हनुमान टायगर्स संघाला. रायगड जिल्हा क्रिकेटच्या महान खेळाडूंची पंढरी नक्कीच असेल, मध्ये स्वराज्याची राजधानी, स्वराज्याचे शिल्पकार, श्रीमंत योगी, सांता राजा, छत्रपतींचा पदस्पर्शांना पावन झालेली ही रायगड भूमी आहे. नक्कीच याच भूमीनं खूप काही चांगलं कार्य महाराष्ट्रासाठी केलंय. हा चेंडू बिगिट केला जातोय सूरजच्या बॅटमधनं मिडविकेटच्या डोक्यावर, हा खणखणी षटकार येताना तुम्ही पाहू शकाल. सूरज पाटीलच्या बॅट बंद आणि धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावायचा 17. नक्की सिनेमा सृष्टीवरती छनादिराज गाजवला, अमिताभ बच्चन यांचं एक प्रदीम संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. धावा आलेत आतापर्यंत 23. गुणलेखकाला विनंती असेल थोडस लक्ष डायव्हर्ट होत आहे गुलशनचं, आता आपण पुन्हा एकदा कम बॅक करा. हा चेंडू फुल टॉस पॅडल स्वीप केला जातोय, आठवण करून देतो एबी डी विलर्सची. 360 अँगल मध्ये कव्हर झाले, चेंडू फुल टॉस होता, फक्त दिशा दिली. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू सी मार्श बाहेर जातोय चौकारासाठी. बाद झाल्यानंतर आक्रमकता त्या ठिकाणी दाखवून देतात सूरज पाटील. जी संधी मिळाली आहे नक्की त्याचा फायदा उचलत असताना अप्रतिम सुरुवात करून देतोय डायगर्स संघाला. हा चेंडू कम बॅक केलाय, स्लोवर वन होता, ऑफस्टिकला चेंडूची पिचिंग झाली, फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवलं गेलं आणि बऱ्याच कालावधीनंतर यश मिळालं समाधान भोईरला. गोलंदाज सज्ज होतोय समाधान भोईर, टेनिस क्रिकेट विश्वातले खूप मोठं नाव आहे. हा चेंडू सूरज साठी अप्रतिम फटका, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सी मार्शच्या बाहेर. सूरज पाटीलच्या बॅट बंद हा दुसरा दर्जेदार चौकार. पाच चेंडूवरती 15 धावेचं एक अप्रतिम भरीव योगदान त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल सूरज पाटीलकडनं. नॉन सेकंडला अजून एक टेनिसचं मोठं नाव तुम्ही पाहू शकाल शंतनू पाटील, अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत. गोलंदाज सज्ज होते समाधान भोईर. हा चेंडू फ्रंट बुटला आले, डान्सिंग डाऊन द विकेट, नटराज स्टाईल चेंडू जातो डीप मध्ये लॉंगनला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करेल त्या ठिकाणी तोपर्यंत अजून एक सिंगल, अजून 2 धावा तुम्ही पाहू शकाल आणि 2 धावेच्या मदतीनं पावर प्लेची 2 षटक कंप्लीट होत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल एक अतिशय चांगले छत्रपती ट्रॉफीचे आपले लाडके आयोजक मिलिंद उलवेकर, त्याचबरोबर या रायगड जिल्ह्यातील एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू कैलास पोरजी मॅन फ्रॉम धानसर, या 2 खेळाडूंना ऍज अ अंपायर या क्षणाला तुम्ही पाहताय. आणि पावर प्लेची 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर गुंडालिकेवरती धावा येत आहेत या ठिकाणी डायगर्स संघाच्या बाजूनं. आतापर्यंत 33 एक चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही पाहू शकाल जनमान डायगर्स संघाला. डीज तसेच सर्व लाडक्या रसिकांसाठी एक खुशखबर आहे, ठाणे जिल्ह्यातली टेनिस क्रिकेट विश्वातली एक खूप मोठी नाईट स्पर्धा येणाऱ्या 8 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येईल. फर्स्ट प्राइज असेल 2 लाख, सेकंड 1 लाख आणि थर्ड प्राइज 4 प्राइज 50,000 अशी मोठी भव्य दिव्य स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस येईल. नारायण शेठ
स्मृती चषक या नावानं तसेच मंचावरती सन्मान केला जातोय. व्यासपीठावरती जे पोलीस कर्मचारी या ठिकाणी आलेत, सामाजिक सुव्यवस्था आणि कायद्याचं रक्षण ज्यांच्या माध्यमातून केलं जातं, समाधान साहेब त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर त्यांच्यासोबत अनेक पोलीस कर्मचारी आहेत, त्यांचं सुद्धा आपण सर्वांचं स्वागत करूयात. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं रक्षण सॉरी सन्मान या ठिकाणी केला जातोय. जे या समाजाचं रक्षण करतात त्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी सन्मान करताना व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल आपल्या आयोजक सदाशिव दादा तांडेल यांना. नाऊ बॅक टू द क्रिकेट. उघड्या मैदानावरती दोन षटक कंप्लीट झाली आहेत, धावा आल्या 33, फलंदाज बाद झाले सागर पाटील. आता मात्र सेकंड स्पेल मध्ये येतात गोलंदाजीसाठी रोहिदास भोईर. पहिल्या षटकामध्ये जे गोलंदाज महागडे ठरले 17 धावा ज्यांना दिल्या, त्याच गोलंदाजावरती वन सेकंड सगळ्यांना एक विश्वास दाखवतोय. हा दाखवलेला विश्वास जर गोलंदाजाला सार्थ ठरवायचा असेल तर ब्रेक थ्रो द्यावा लागेल, धावांना लगाम लावावा लागेल या ठिकाणी रोहिदास भोईरला. हा चेंडू शंतनू पाटीलसाठी इन साइड आउट अप्रतिम फटका, डोळ्याचा पारडं फेडणारा स्ट्रोक, टायमिंग किती चांगलं होतं, बेमिसाल फटका, चेंडू सीमा पार चौकार. आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. नक्की शंतनू साठी जाळं रचलं होतं, रिव्हर्स साठी एक शेतक्षण डीप मध्ये तुम्ही पाहत होतात आणि त्याचा फायदा उचलला. एक्स्ट्रा कव्हर झोन खाली होतं आणि गॅप मधला चेंडू सीमार शिवाय फेकला फलंदाज शंतनू पाटीलना. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत येतील 37 धावा तुम्ही पाहू शकाल. दोन षटकामध्ये धावा आल्या 33, पावर प्ले कम्प्लीट झालाय, शेतरक्षण थोडस विखुरलेलं असेल आणि गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत रोहिदास भोईर. हा चेंडू शंतनू साठी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅट अँड बॅट मध्ये चेंडूला बाहेर काढतो, फक्त फ्लिक करतो चेंडूला. टायमिंग खूप चांगलं आहे, नजर अतिशय तीक्ष्ण आहे फलंदाजाची. सातत्यानं चांगले चांगले फटके, सातत्यानं जेवढा वेळ मैदानावरती थांबतील तेवढी चांगली इम्प्रुव्हमेंट फलंदाजीमध्ये तुम्ही पाहू शकाल आणि प्रेक्षकांना नक्कीच आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल शंतनूकडनं. मग आतापर्यंत सूरजनं चांगला किल्ला लढवलाय, संघर्ष केला मैदानावरती. या ठिकाणी पेंदस संघासमोर 17 धावीचं योगदान टायगरकडच्या फलंदाजाकडनं येत आहे. हा चेंडू फुल टॉस बॅक टू बॉलर ड्राईव्ह कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये, समाधान भोईर एकाच अक्षामध्ये कव्हर करतात, फेकी ऑर्थोडॉक्स येते आहे. सो या क्षणाला ऑन द बॉलर डायरेक्ट पार थ्रो आला असता ते जर तर या गोष्टी कदाचित तुम्हाला पाहायला मिळाल्या असत्या, कदाचित डेंजर एंडकडे जो फलंदाज धावला होता शंतनू पाटील कदाचित त्याला रोखू शकले असते. मग या दोन धावा चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण करतात सूरज आणि शंतनू आणि दोन ने धावसंख्या पुढे सरकती आहे. स्कोर कार्डवरती धावा येतात आतापर्यंत 40 धावा आणि एक फलंदाज गमावला डायगर संघानं. हा चेंडू लवा फुल टॉस, एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या सूरज साठी. मैदानाच्या चारही बाजूनं चौकार षटकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि इम्प्रेस करतायत आपल्या फलंदाजीनं सूरज या ठिकाणी प्रेक्षक वर्गाला. अतिशय चांगली शैली तुम्ही पाहू शकाल. रायगडचा विचार केला तर सुमित कडनं पारगावचे असे फटके तुम्ही पाहिले असतील. ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर मॅन फ्रॉम भिवंडी जेपी भिवंडीचा वंडरबॉय जयेश पाटीलकडे तुम्ही असे फटके पाहिले असतील. आज मात्र तेच फटके तुम्हाला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी सूरजकडनं. अजून एक मोठा फटका, सच लाईक अ हिरो, व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, लॉंग लॉंग बिग वे, दॅट इज द 6 रन. संगीत किती चांगलं होतं आणि फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली होती. 33 धावेचं योगदान, 9 चेंडू 29 धावेचं योगदान देतो फलंदाज सूरज पाटील. हा चेंडू इनसाइड एज घेऊन येतोय यष्ट्यांच्या मागे, शॉर्ट फाईन लेगला. जोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत धावा आतापर्यंत येताना तुम्ही पाहू शकाल. सिंगलच्या मदतीनं 3 षटक कम्प्लीट झाल्या नंतर स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत येतील 51 म्हणजे 18 चेंडूवरती 17 सरासरीनं 51 धावा आतापर्यंत कुठंय जय हनुमान डायगर संघ. अजून पण खेळाची 2 षटकं बाकी आहेत, पाहिजे येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा डायगर संघाकडनं जमवल्या जात आहेत.
तीन षटकांचे खेळ कंप्लीट झाल्यानंतर ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. आतापर्यंत फलंदाजीचा प्रवास खूप चांगला झालाय. टायगर संघाच्या बाजूनं तीन षटक खूप चांगली झाली आहेत फलंदाजीसाठी. फलंदाजांच्या बाजूनं मध्ये कमबॅक करण्याची गरज असेल आणि त्यासाठी टीम मीटिंग कॉल केली आहे ती म्हणजे पेंदस संघानं अर्थात समाधान भुईर अँड कंपनीनं. मध्ये येणाऱ्या दोन चेंडूवरती कशा प्रकारे गेम प्लॅन बनवेल, कशा प्रकारे रणनीती आखली असेल आणि कशा प्रकारे धावा रोखण्याचा प्रयत्न करेल हा पेंदस संघ. किशनदनू पाटील टेनिस क्रिकेटचं मोठं नाव जे वादळ मध्ये निर्माण केलं सूरजनं, त्या वादळामध्ये गुरफटतील येणाऱ्या खेळामध्ये पेंदस संघाचे गोलंदाज. या ऐकूयात येणाऱ्या दोन षटकाबळासाठी सिद्धी करवल्याचा एक गोड आवाज योगेश मडवी. हॅलो, तो बहुत बहुत शुक्रिया ओंकार. काशी की कला भी ना जाती और मथुरा में मस्जिद भी बन जाती. दोस्तों शिवाजी महाराज ना होते तो सबकी सुन्नत हो जाती. फिर एक बार सभी का शुक्रिया अदा करते हुए बिल्कुल काफी बड़ी प्रतियोगिता स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2017 का सुहाना मंजर इस मैदान के ऊपर आज का है तीसरा दिन. तो बिल्कुल यहाँ पर मुकाबला शुरू हो रहा है बीच मैदान के ऊपर. तीन ओवर का खेल समाप्त होने के बाद यहाँ पर टाइगर टीम का स्कोर बनता हुआ बिल्कुल यहाँ पर 51-51 रन बन चुके हैं. काफी बड़ा मुकाबला बीच मैदान के ऊपर. अब तक यहाँ पर सूरज पांडे ने शानदार बल्लेबाजी दिखाई. सागर पाटिल आउट होने के बाद जो जिम्मेदारी निभाई बीच मैदान के ऊपर सूरज पाटिल ने और बेग को भी साथ देते हुए शंतनु पाटिल हम देख सकते हैं. गेंदबाज तैयार चौथा ओवर प्रगति पर सेकंड पर सागर. यहाँ पर सूरज पांडे सेकंड पर थे बिल्कुल पहली गेंद ऑफसाइड के रीजन में खेलना चाहते थे. भारी संख्या में दर्शक इस मैदान के ऊपर मौजूद है. इस मुकाबले का लुत्फ उठा रहा है. कई संख्या में दर्शक इस मैदान के ऊपर एंजॉय कर रहे हैं इस मुकाबले को. उन सभी का फिर एक बार शुक्रिया अदा करना चाहेंगे. हमारे मंच के ऊपर हमारे कई मान्यवर और हमारे पुलिस निरीक्षक साहब यहाँ पर उपस्थित है, उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे. तो बिल्कुल यह गेंद इसके ऊपर केवल एक रन और एक रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ 52 रन एक विकेट के नुकसान पर. पहले विकेट के लिए साझेदारी अच्छी बनी थी, उसके बाद में यहाँ पर जन की 17 रनों की साझेदारी बनी थी पहले विकेट के लिए. उसके बाद में यहाँ पर सूरज पाटिल और शंतनु पाटिल ने एक शानदार क्रिकेट दिखाया बीच मैदान के ऊपर. खासतौर पर सूरज पाटिल जिन्होंने दो छक्के और कुल मिलाकर तीन चौके की सहायता से शानदार बल्लेबाजी यहाँ पर दिखाई. तो स्ट्राइक एंड पर बल्लेबाज शंतनु पाटिल एक बिग हिटर बल्लेबाज जिन्हें कहा जाता है. बिल्कुल यह पल्लन की गेंद लॉक किया गेंद को मिड विकेट के ऊपर से गेंद को खेला और गेंद सीधे सीमा रेखा के बाहर छह रन. के बल्ले से निकलता हुआ और काफी बड़ी जानकारी हमारे गुलशन पांडे जो कि एक अच्छे स्कोरर की भूमिका बिल्कुल यहाँ पर निभा रहे हैं. तीन दिन से हमारे साथ में बिल्कुल आज अंपायर की भूमिका में हमारे रवि पाटिल सर और सुनील पाटिल सर यानी कि यहाँ पर मेन अंपायर है बिल्कुल एक प्रोफेशनल अंपायर. उसके बाद में हमारे दो अंपायर बीच मैदान के ऊपर मिलिंद उलबेकर और कैलाश पोर्जी. नई गेंद देनी है आपको, नई गेंद यहाँ पर देनी है क्योंकि जब भी गेंद गुम होती है फूटती है या फिर गीली हो जाती है तो रोशन यहाँ पर नई गेंद दी जाती है. इस प्रतियोगिता का नियम है और बिल्कुल यहाँ पर ये गेंद टीम का स्कोर बनता हुआ इस छक्के के मदद से टीम का स्कोर बनता हुआ 58 स्कोर मोजाम 58 58 रन बनते हुए बीच मैदान के ऊपर दोपहर की कदी धूप में चलता हुआ यह मुकाबला बिल्कुल कश्मकश भरा क्रिकेट. एक तरफ हम देख सकते हैं टाइगर टीम है, दूसरी तरफ यहाँ पर पेंदर टीम बीच मैदान के ऊपर है यानी कि इस टीम के कप्तान समाधान भोईर हम देख सकते हैं तो दूसरी तरफ टीम के कप्तान हम बिल्कुल शंतनु पाटिल को देख सकते हैं जो कि काफी अच्छा किरदार निभाया बीच मैदान के ऊपर. और ये गेंद बैक टू द बॉलर और बिल्कुल ये गेंद टाइमिंग नहीं कर पाया और सीधे यहाँ पर गेंदबाज के हाथ में गेंद और एक झटका लगता बा डाइगेट क्रिकेट टीम को लगता बा ये दूसरा झटका. जगदंबा जगदंबा वहां पर
टीम को लगता हुआ ये दूसरा झटका बीच मैदान के ऊपर काफी बड़ा मुकाबला 58 रन बन चुका है, यानी कि हम देख सकते हैं तीसरा चौथा ओवर प्रगति पर है। पंकज कोपरकर एक नामचीन गेंदबाज है, बिल्कुल कमबैक दिलाने की कोशिश में है, बिल्कुल चार गेंदों में 7 रन खर्च किया। पहली ओवर की बात करेंगे तो रोहिदास भोईर जिन्होंने 17 रन खर्च किए थे, उसके बाद में समाधान भोईरा है उनके ऊपर भी अटैक शुरू किया यानी कि 16 रन। और तीसरे ओवर की बात करेंगे तो रोहिदास भोईर को फिर एक बार निशाना साधा, कुल मिलाकर 18 रनों की यहाँ पर उस ओवर में रन आए थे, मगर इस ओवर में कम बैक दिलाते हुए गेंदबाज पंकज कोपरकर नए बल्लेबाज बीच मैदान के ऊपर पंकज, बिल्कुल यह मुकाबला होगा पंकज कोपरकर बनाम पंकज पाटिल। आने वाली गेंद पांचवी गेंद इस ऊपर की सेकंड पर बल्लेबाज है चप्पल उठकर खेलने की कोशिश की और साइड के रिजन में बिल्कुल यह गेंद शरीर पर टकराई, बिल्कुल एक रन का इजाफा लेग बाय के स्वरूप में, तो बिल्कुल एक रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ इस मैदान के ऊपर 59 रन बन चुका है। इक्का दुक्का से बड़े रनों की तलाश में बिल्कुल यहाँ पर जो यहाँ पर बात करेंगे तो 5 ओवर का मुकाबला है और यहाँ पर गावदी भी पेंदर टीम बीच मैदान के ऊपर है, तो बिल्कुल यहाँ पर जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं तो मानो 65-70 रनों का टारगेट सेट करना होगा इन बल्लेबाजों के सामने। कदमों का इस्तेमाल, शानदार स्ट्रोक, इस बार गेंद को खेला स्क्वायर लेग बॉर्डर लेग के ऊपर से सीधे 6 रनों के लिए। तो बिल्कुल काफी अच्छा संगीत डीजे मास्टर के द्वारा, बिल्कुल उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। हमें गणेश गायकर है, बिल्कुल उनका भी शुक्रिया अदा करना चाहेंगे। शेर शिवा का चाबा था देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का चाबा था। तो बिल्कुल एक चरण के साथ ओवर की समाप्ति, इस ओवर से भी अवर 14 रन आए, कुल मिलाकर टीम का स्कोर बनता हुआ 65 रन बन चुका है बीच मैदान के ऊपर। जो रन बनाने चाहते थे बिल्कुल जिस मुगा रनों की तलाश थी यानी कि जो टारगेट सेट करना चाहते थे बिल्कुल 4 ओवरों में 65 रन बन चुके, यानी कि इस ओवर में यदि यहाँ पर ओमकार 10-12 रन भी आते तो मुकाबले में काफी रंगत आ सकती है। क्योंकि दूसरी तरफ बात करेंगे तो काफी पेंदर टीम है, बल्लेबाज काफी ताकतवर है, यानी कि विश्वास पांडेय जैसे बल्लेबाज, समाधान भोई से मास्टर माइंड और उसके बाद में सुजीत पांडेल और काफी अनुभवी खिलाड़ी इस टीम में भी है बिल्कुल, तो उनके सामने खेलते समय कि तकरीबन 70-75 रनों का टारगेट सेट करना पड़ेगा। और इसी अंदाज से बल्लेबाजी करते हुए आखिरी ओवर सुजीत पांडेल गेंदबाज के लिए तैयार हो चुका है, जो कि एक नामचीन गेंदबाज है, बिल्कुल आखिरी ओवर स्लो ओवर का ओवर, यहाँ पर फ्रंटफुट पर जाकर यहाँ पर खेलने की कोशिश की थी, बिल्कुल यहाँ पर गेंदबाज सुजीत पांडे जिनकी पहली गेंद डॉट होती भी, जिससे रोहिदास के पहले गेंद पर चौका आया था, मगर समाधान भोई ने पहले गेंद के ऊपर विकेट प्राप्त की थी, उसके बाद में फिर एक बार समाधान भोई ने तीसरी ओवर की पहले गेंद के ऊपर चौका खाया था और पंकज कोपरकर ने डॉट बॉल फेंकी थी पहली और सुजीत पांडे जो कि यहाँ पर डॉट बॉल फेंकते हुए फिर एक बार यहाँ पर सफल होकर खेलने की कोशिश, ऑन साइड के रीजन में गेंद शरीर पर टकराई और बिल्कुल लेग बाय का इशारा हमारे कैलाश पुरजी जो कि मेन अंपायर है, कैलाश पुरजी मैन फ्रॉम धानसर, काफी अच्छे क्रिकेटर, काफी साल का अनुभव है, कई साल से क्रिकेट मैदान के ऊपर खेलते हैं, बिल्कुल अंपायर की भूमिका अदा करते हुए काफी जानकारी उन्हें है, बिल्कुल आज अंपायर की भूमिका में 3 दिन यहाँ से काफी अच्छा सपोर्ट उनका भी मिला, हमारे लीग अंपायर है उनके पास भी कई साल का तजुर्बा है, बिल्कुल काफी अच्छे अंपायर की भूमिका। गेंदबाज तैयार, डबल टॉस की गेंद, फिर एक बार सफल होकर खेलने की कोशिश, मिड विकेट की रीजन में एक रन पूरा किया, दूसरे रन की कोशिश में बल्लेबाज रन आउट का विकेट और विकेट गिरता हुआ इस समय डायगेट टीम का यह तीसरा झटका।
क्रिकेट टीम किरौली आयोजित स्वर्गीय नारायण शीट ग्रुप चषक 2017 का ये सुहाना सफर आप देख सकते हैं। बिल्कुल हमारे आयोजक प्रशांत पाटिल और नानू जिन्होंने काफी मेहनत की इस प्रतियोगिता को चार चांद लगाने के लिए, और उनके साथ में मयूर पाटिल, विश्वास पाटिल, रोशन पाटिल, गुलशन पाटिल रहेंगे, सदाशिव तांडेल और जय ओम नमो रेबेश्वर क्रिकेट टीम के सभी खिलाड़ी और उनके समर्थक। बिल्कुल काफी योगदान रहा उनका इस प्रतियोगिता को चार चांद लगाने के लिए, बिल्कुल सफल करने के लिए काफी मेहनत की उन्होंने, कई दिन से इस प्रतियोगिता को चार चांद लगाने के लिए कड़ी संघर्ष की। और ये गेंद पार पर, अंपायर की उंगली आसमान की तरफ, और एक नामी बल्लेबाज के पारिकांत। तो बिल्कुल काफी अच्छा संगीत, पुरानी यादें ताजा करते हुए डीजे मास्टर काफी होशियार है। डीजे मास्टर वडवली गाँव के माजी सरपंच हरिचंद्र पाटील शुभागमन व्यासपीठ पर आयोजक अपने कॉल करता है, प्रशांत पाटील मयूर पाटील मंच पर अपना योग्य तो सन्मान योगेश मडवी। बिल्कुल काफी बड़ा मुकाबला बीच मैदान के ऊपर हम देख सकते हैं। गावदी विपेंद्र बनाम जय हनुमान डाइगर के बीच, अगेन बिल्कुल अंपायर हमारे तरफ मुड़ते हुए यानी कि लेग स्टंप के काफी बाहर है, अंपायर सिग्नल वाइड, अधिक रन बनते हुए टीम का स्कोर बनता हुआ यहाँ से टीम का स्कोर है 68 रन बन चुके हैं। जाके बात करेंगे अपर ओमकार की, जिस रनों की तलाश में थी टाइगर क्रिकेट टीम बिल्कुल उसी अंदाज से बल्लेबाजी की, खासतौर पर बल्लेबाज सुरेश पाटिल, शंतनु पाटिल और काफी बड़ा योगदान सागर पाटिल का। और बिल्कुल यहां पर अंपायर सिग्नल आउट यानी कि यहां पर और एक झटका लगता हुआ, बैक टू बैक बल्लेबाजों की पारिकांत होता हुआ, लगातार तीन झटके लग चुके हैं, पहले गेंद के ऊपर रन आउट और उसके बाद में लो गेंद में दो सफलता आज की है सुजीत पाटिल ने। इसी दरमियान हमारे सुबन पाटिल हमारे किरौली गांव के एक अच्छे इंसान है, उनसे विनती है कि आप जहां कहीं भी हमारे मंच के ऊपर तस्वीर ला, बिल्कुल काफी बड़ा मुकाबला मैदान के ऊपर सुजीत पाटिल के ऊपर भरोसा दिखाया था कप्तान ने, और माने उसी तरह से गेंदबाजी और आखिरी ओवर में कम बैक दिला, शानदार गेंदबाजी सुजीत पाटिल के द्वारा, केवल उन्होंने दो रन खर्च किए, बिल्कुल तीन रन खर्च किया बिल्कुल इस ओवर में, और जिस लोग ओवर में ज्यादा रनों की तलाश थी, बड़े स्ट्रोक की तलाश में थे और रन नहीं ले पाए, काफी किफायती गेंदबाजी सटीक लेंथ लाइन के साथ नियंत्रित टप्पे के साथ गेंदबाजी की सुजीत पाटिल ने, और अपने टीम को यहां पर कमबैक दिलाया जिस तरह से रन खर्च किए थे चार ओवर में, बिल्कुल आखिरी ओवर में कमबैक। हमारे सम्माननीय कैलाश पाटिल किरौली गांव के, उनका स्वागत हमारे अतिथि कक्ष में मधुकर पाटिल उनके शुभ हाथों से किया जा रहा है। काफी बड़ी प्रतियोगिता और मान सम्मान भी हमारे मान्यवरों का किया जा रहा है, तो बिल्कुल काफी बड़ी प्रतियोगिता एंजॉय करते हैं हमारे दर्शक, और साथ में हमारे पुलिस निरीक्षक यहाँ पर, हमारे पुलिस साहब यहाँ पर कर्मचारी भी है, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। जनार्दन मात्रे इनका भी यहाँ पर स्वागत किया जाएगा हमारे मधुकर पाटिल इनकी शुभ हाथों से। अगला मुकाबला दोस्तों बिग पॉइंट होगा क्योंकि कायल भैरव यहाँ पर मुकाबला होगा, काल भैरव चिंसपाड़ा बनाम चिंस के मोड़वली के बीच होगा मुकाबला, तो सचिन पाटिल उनका भी यहाँ पर स्वागत किया जा रहा है हमारे अतिथि कक्ष में। बिल्कुल हमारे सदस्य टांडेल इनकी शुभ हाथों से उनका स्वागत किया जा रहा है, सदस्य टांडेल उनकी शुभ हाथों से। तो सम्माननीय सुधीर गजने साहब उनका भी आपका स्वागत किया जा रहा है हमारे अतिथि कक्ष में, सदस्य टांडेल इस प्रतियोगिता के आयोजक हैं उनकी शुभ हाथों से। तो बिल्कुल यहाँ पर हमारे टाइगर के सम्माननीय राकेश पाटिल और टाइगर टीम के कोच कृष्णा पाटिल और उमेश पाटिल यहाँ पर आए, तो उनसे विनती है कि आप आइए हमारे मंच के ऊपर, आपका भी स्वागत है। सचिन पाटिल का भी यहाँ पर स्वागत किया जा रहा है हमारे अतिथि कक्ष में, हमारे सदस्य टांडेल उनकी शुभ हाथों से।
तो फिर एक बार देवांश इलेवन चिंचपड़ा के बीच यहाँ पर मुकाबला होगा। तो बिल्कुल देवांश इलेवन चिंचपड़ा टीम के कप्तान और चेंज द गेम ओडब्ल्यू टीम के कप्तान यहाँ पर विशाल पाटिल हमारे मंच के ऊपर है। तो बिल्कुल देवांश इलेवन टीम के कप्तान से अनुरोध होगा कि आप टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करें। तो मुकाबला काफी बड़ा रहा इस मैदान के ऊपर। पहले सत्र का खेल समाप्त होने के बाद यहां से रन बना चुके हैं। इस समय पांच ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर बनता है। इस समय हम बात करेंगे तो बिल्कुल यहाँ पर पहले सत्र का खेल समाप्त होने के बाद पहले बल्लेबाज करते हुए जय हनुमान टाइगर टीम ने रन बनाए 68 रन बनाकर 69 रनों का टारगेट सेट किया बीच मैदान के ऊपर। अब यहाँ पर गावदेवी पेंदर टीम के सामने गावदेवी टीम के बल्लेबाज भी काफी ताकतवर है, यानी कि विश्वास पाटिल समाधान भोज के नामचीन बल्लेबाज है। क्या इन रनों को बना पाएंगे या फिर इन रनों को यहाँ पर टाइगर टीम के गेंदबाज रोक पाएंगे, इसका कुतूहल सुनने के लिए चलेंगे फिर एक बार ओमकार सेठी के पास। तो निश्चित दरम्यान आमचे हैदराबाद आमचे मचिंद्र पाटील आमचे रोहिंसन सिंह या ठिकाणी उपस्थित झालेत। मचिंद्र पाटील यांनी विनंती की आपण बॅट्समनपती आणि स्थानापन्न बाम ना बॅट टू क्रिकेट बोलूया सामनेकडे ओमकार सेठे। थँक्यू गिश। ना चिंता ना कायची भीती ज्या मनामध्ये वसे राजेशिव छत्रपती। सामना सुरू होते मैदानावरती। पहिलं सत्र कंप्लीट झालं 68 धावेवरती आणि 69 धावेची गरज आहे येणाऱ्या सेकंड सेक्शन मध्ये विजयासाठी पेंदर संघाला। गावदेवी पेंदर वर्सेस सामना तुम्ही पाहता या ठिकाणी जयहनुमान डायगर। पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी झाली सुरेश पाटील कडनं, खूप चांगला खेळ झाला आणि पाहता पाहता 68 धावा रचल्या गेल्या। मध्ये लास्ट मुवमेंटला सुजितचं ते षटक कमबॅक करून देऊन गेलं, फक्त 3 धावा त्या सुजितच्या षटकामध्ये आल्या आणि 68 धावा या ठिकाणी सेट करू शकला डायगर संघ आणि 69 धावीचं विजयाचं स्वप्न म्हणजे बाळगून स्ट्रायकेंडवरती येत आहेत। टेनिस क्रिकेट विश्वातील एक अतिशय घातक आणि एक विस्फोटक फलंदाज समाधान भुईर त्याला साथ देतील 9 सेकंडला। एक अतिशय उद्ध्वंसक फलंदाज विश्वास पाटील उर्फ बाबू या नावाने जरा टेनिस क्रिकेटमध्ये ओळखलं जातं। हे दोन टेनिस क्रिकेटमधले घातक फलंदाज तुम्ही पाहू शकाल। गोलंदाज सज्ज होतोय रफ्तारकर राजा संदीप कुटारकर। एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल, एक चांगलं कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकाल, कारण गोलंदाज अव्वल दर्जाचा आहे तेवढा चांगला एक अतिशय शक्तिशाली फलंदाज स्ट्रायकरमध्ये तुम्ही पाहताय समाधान भोईर। गेम इज ऑन, सामना सुरू होतोय। 69 धावीचं विजयाचं लक्ष मनी बाळगता या ठिकाणी पेंदर संघ। त्याच दरम्यान आमचे सन्माननीय सोबान मंडळ पाटील यांचं स्वागत केलं जाईल आमच्या अतिथी कक्षामध्ये। आमच्या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभहास्य केलं जाईल निश्चितपणे आमच्या सदस्य तांडेल यांच्या शुभहास्य। तसेच हरचंद्र पाटील आमचे वडवलीचे माजी सरपंच त्यांचं देखील स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे। थँक्यू सो मच सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तसेच महादेव पाटील आम्हाला विनंती असेल केलेली गावच्या तुम्हाला विनंती की आपण व्यासपीठावरती या आणि स्थानपण पहा। नाव बॅक टू क्रिकेट। 69 धावेची गरज आणि संतानी सावत सुरुवात होती मैदानावरती समाधान भोईच्या बॅट मधनं। एक सिंगल तुम्ही त्या ठिकाणी पाहताय आणि स्ट्रायकरवरती येतोय विश्वास उर्फ बाबू। हा चेंडू विश्वासाठी मोठा फटका कव्हर करतोय बॅट अँड पॅड मधनं मनगडी ताकदीच्या जोरावरती हा दणदणीत षटकार विश्वास पाटीलच्या बॅट मधनं। नक्कीच हृदयाला अतिशय चांगलं एक स्फूर्ती निर्माण करून देणारं संगीत माझ्या राजाचं गीत या ठिकाणी येताना तुम्ही पाहू शकाल आमच्या डीजे रॉकर्स कडनं। हा चेंडू अजून एक मोठा फटका, पहिला षटकार आला लॉंग अनला, दुसरा मोठा फटका मिडविकेटच्या डोक्यावरनं चेंडू सी महाराष्ट्र बार, बॅक टू बॅक दुसरा षटकार विश्वास पाटीलच्या बॅट बनं।
अप्रतिम संगीत देत आहेत. मराठी सिनेमा सृष्टीतील एक सक्सेसफुल सिनेमा सैराट या सिनेमातलं टायटल सॉन्ग प्रेक्षकांपर्यंत या ठिकाणी पोहोचवलं जात आहे. आमच्या डीजे रॉकर्सकडनं आता फलंदाज एंटरटेन करतोय. चांगली फलंदाजी होती आहे विश्वासकडनं. हा चेंडू विश्वासाठी, विश्वास पाडील ऑन फायर, सेट ऑन द स्क्वेअर लेग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. सहा धावेसाठी, व्हाट अ ग्रेट बॅटिंग. अफलातून सुरुवात मदती करून देतोय. या ठिकाणी गावदेवी पेंदस संघाचा हा स्ट्रायकर फलंदाज विश्वास पाडील. सन्माननीय योगेश पाटील यांचं शुभ आगमन होतं. तर विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या आणि स्थानपण बा. सलग तीन चेंडूवरती तीन षटकार येत आहे. क्रिकेट किती इझी आहे विश्वासाठी. अगोदरच खेळाडू कक्षामध्ये आय थिंक सेट झाला फलंदाज. आय सेटल किती चांगलं आहे, नजर किती चेंडूवरती चांगली आहे, शॉर्ट सिलेक्शन टायमिंग किती चांगलं आहे आणि इम्प्रेस करतोय हा फलंदाज विश्वास पाडील. म्हणजे गोलंदाज एक्झॅक्टली करतोय काय, जास्त गती देण्याचा प्रयत्न गोलंदाज संदीप खुटारकरकडनं केला जातोय. लेंथवरती नियंत्रण नाही आहे. सातत्यानं ओपी चेंडू येत आहेत आणि त्याचाच फायदा मैदानामध्ये उचलला जातोय. या सलामीवीर फलंदाज विश्वास अर्थात बाबूकडनं. जेव्हा जेव्हा विश्वास डोळ्यासमोर येतो तेव्हा तेव्हा सामना आठवतो पेंदर नाईटचा, दातिवली वर्सेस पेंदर. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडूचा तर डीप मध्ये एकसा कव्हरला. पावर प्लेचा अतिशय चांगला वापर क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. जोपर्यंत शंतनुला यश लाभेल तोपर्यंत चेंडू चकवा देतो क्षेत्ररक्षकाला आणि सी मार्शबार हा पहिला चौघार विश्वास पाडीलच्या बाट मधनं. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपला हवा. नाही दिल्लीपर्यंत धबधबा होता, पाण्यालाही लाजवेल असा वक्तृत्वाचा धबधबा होता. त्या बाळासाहेब ठाकरेंचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय. हा चेंडू अजून एक मोठा फटका. व्हॉट अ क्रिकेट, व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. तीन षटकार, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर अजून एक षटकार. लॉंगॉन क्षेत्रामध्ये त्यांना पाहू शकाल. विश्वास पाडीलच्या बाटबंद ही तुफानी वादळी खेळी या ठिकाणी गावदेवी पेंदस संघाला पाहायला मिळतीय. आणि या फलंदाजीनं पाहता पाहता एका षटकामध्ये 29 धावा, म्हणजे जवळपास सामना पहिल्या षटकामध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावरती खेचून आणतात गावदेवी पेंदस संघाचे फलंदाज विश्वास पाडील. थँक्यू डीजी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा आल्या. या क्षणाचं मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन केलं तर समीकरण तुम्ही पाहू शकाल. अपकमिंग 24 डिलिव्हरीज, रिमायनिंग 40 रन्स, येणारे 24 चेंडू, 40 धावेची गरज. म्हणजे पापोप्लेमध्ये काय क्रिकेट दाखवलं, काय फलंदाजी दाखवली, पूर्णपणे स्वतःची ताकद मदती दाखवून दिली या जनुमा टायगर्स संघातील गोलंदाजाला फलंदाजी करताना विश्वास पाडीलनं. च्या टायगर्स संघाकडनं सूरजनं सागरनं चांगली सुरुवात केली. 17 धावा एकवटल्या होत्या रोहिदास गोलंदाजीवरती. त्याचं प्रत्युत्तर देताना हा प्रतिहल्ला चढवताना तब्बल 29 धावा वसूल केल्या गेल्या आणि पहिल्या षटकामध्ये सामना आपल्या बाजूने खेचून आणला विश्वास पाडील अर्थातच बाबू या फलंदाजानं. सांगिक दुसरं षटक घेऊन येतोय. या टायगर संघाला ज्यानं नेहमीच संकटामधनं सावरलं, या टायगर संघाला ज्यानं कित्येक स्वप्न कम्प्लीट करून दिली, तो टायगर संघाचा एक वेगवान गोलंदाज सुशील पाडील. पहिला चेंडू सुशीलचा पडल्यानंतर थोडासा स्लोवर वन झाला. पडल्यानंतर चेंडू काहीसा आतमध्ये आला. गरज आहे याच कमबॅकची, गरज आहे ब्रेक थ्रोची, गरज आहे फलंदाजांना लगाम लावण्याची. अनेक स्वप्न डायगरकरांनी पाहिली आहेत या सुशील पाडील या गोलंदाजाकडनं. मग सुशील ती स्वप्न करून कम्प्लीट करून देणार की फलंदाजीचं सातत्य एका बाजूनं विश्वास आणि समाधानकडनं टिकून राहणार हा प्रश्न पडतोय. हा चेंडू सुशीलचा नक्की दिशेचा विचार यावेळी करावा लागेल. एव्हरी डिलिव्हरी आउट द ऑफ स्टंप दिस कॉल वाईड आणि या चेंडूवरती एक अवंतर धावील आणि अवंतर धावेनं फलकावरती धावा सेट होतील गावदेवी पेंदरच्या बाजूनं 30. अजून मध्ये समीकरण खूप लांब आहे, अजून मध्ये 39 धावेची गरज आहे. म्हणजे जे क्रिकेट दाखवलं विश्वासनं ते जर सातत्य टिकून राहिलं तर मात्र टायगर संघाला कमबॅक करणं थोडंसं अवघड होईल. खडतर प्रवास सुरू झालाय पहिल्या षटकापासून टायगर संघाचा. हा चेंडू सुशीलचा ओव्हरपिच होता, लॉकटेड हिट. समाधान बोईरला तुम्ही ओव्हरपिच चेंडू द्याल तर हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंगॉन क्षेत्रामधनं चेंडू फरार होतोय, फेकून दिला फलंदाजांना. सहा धावेची मोहर या फटक्यावरती कोरतोय समाधान बोईर.
स्कोर कार्ड खूप वेगाने पुढे सरकेल. स्कोमोजन 36 काय ताकद आहे फलंदाजामध्ये तुम्ही पाहू शकाल. आल्या आल्या समोरच्या संघावरती हल्ला चढवलाय आणि पाहता पाहता समोरच्या संघाच्या गोलंदाजांची कत्तल या ठिकाणी केली जाते. विश्वास त्यांना तर समाधान करणं. खूप चांगली फलंदाजी होती आहे आणि आपल्या संघाला एक चांगला स्टार्ट देत आहेत. 7 धावेचा पाठलाग करताना हा चेंडू सुद्धा ऑफस्टिकच्या बाहेर आहे. अजून एक आव्हान धाव त्या ठिकाणी मिळेल. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द फिल्डर, त्यांच्या समर्थकांवरती सुद्धा दडपण आलं असेल. कारण डायगर्स संघाला कोडं पडलं असेल. आता गोलंदाजी फ्लॉप झाली आहे तर धावा कोण रोखणार हा विचार सुद्धा या ठिकाणी डायगरकरांना करावा लागेल. कारण गोलंदाजी अनसक्सेस होती आहे. हा चेंडू फुल टॉस, अजून एक बिग हिट, चेंडू सीमा पार षटकार. सामना खूप क्लोज झालाय. 24 चेंडू 39 धावा. सामना त्या क्षणाला बॅलेन्स होता. 50-50% सामना तुम्ही पाहू शकणार होते. मग या षटकामध्ये कमबॅकची गरज होती डायगरला. मग ते कमबॅक करून देऊ शकले नाही. 14 धावा आतापर्यंत येत आहेत आणि समीकरण मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. 21 चेंडू आणि 26 धावा, विजयाच्या जवळ येतोय. हा चेंडू चांगला आहे. ऑब्स्टिकला सातत्यानं पिचिंग व्हायला हवी. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला शॉर्ट थर्डमॅनला दिनेश कुटार करणं. तोपर्यंत सिंगल या ठिकाणी चोरली आहे. समाधान त्यानंतर बाबून आणि एका धावेनं पेंदर संघ पोहोचतोय. आतापर्यंत 44 ऑन अ बोर्ड. 44 धावेची अप्रतिम भागीदारी तुम्ही पाहताय. आजच्या दिवसाचा विचार केला, एक निर्धाव षटक अंगदनं टाकलं, त्यानंतर अर्धशतक तुम्ही पाहिलं. रोशन साळुंके घोट संघाच्या अष्टपैलू खेळाडूकडनं आणि आता विश्वासकडनं चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. अजून एक मोठा फटका, सामना खुला करतोय. ताकद दाखवतोय आपल्या फलंदाजीची. विश्वास पाटील ऑन अ फायर षटकार. .520 स्ट्राईक रेट न या ठिकाणी फलंदाजी होती आहे. आतापर्यंत फक्त षटकार चौकारांचा बल्ला त्या ठिकाणी बोललाय. विश्वास पाटीलच्या बाटबंद 6 चेंडू 34 धावा. 19 चेंडू, आता फक्त 19 धावेची गरज आहे. हा चेंडू अजून एक मोठा फटका, 7 चेंडू वरती 40 धावेची दमदार फलंदाजी आतापर्यंत साकारतोय पेंदरच्या बाजूने विश्वास पाटील. थँक्यू डिझी. यानंतर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आय कांडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन, कॅप्टन ऑफ द वडवली, चेंज द गेम वडवली संघ तुम्ही पाहू शकाल. तर एका बाजूने देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि नाणेफेकीचा कौल मंचावरती केला जाईल. सात चेंडूवरती आतापर्यंत 40 धावेचं योगदान दिलंय. सामना किती क्लोज झालाय तुम्ही पाहू शकाल. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे फक्त आणि फक्त 13 धावेची. व्हॉट अ बॅटिंग. 50 धावेची भागीदारी सुद्धा कम्प्लीट झाली आहे या दोन फलंदाजामध्ये. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर नक्कीच उस्मानच्या बॅटमध्ये अर्धशतक पाहिलं. बॅक टू बॅक 3 अर्धशतकं तुम्हाला पाहायला मिळाली. 13 चेंडूवरती उस्माननं सर्वाधिक फास्ट या स्पर्धेचं अर्धशतक झळकावलं होतं. मग या ठिकाणी संधी आहे अर्धशतकाची. तर समाधान भोईच्या बॅटमध्ये सिंगल मी म्हणाल यायलाच हवी. तर समोरचा फलंदाज चांगल्या स्थितीमध्ये आहे. विक्रम नोंदवण्याची संधी आहे. अशा क्षणाला जर सिंगल स्ट्राईक दिली तर अर्धशतक तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू अतिशय हलक्या त्यांना टॅप केलाय. चेंडू जातो डीप मध्ये. शिवाजी कॅप्टन ऑफ द टीम, खूप वर्ष या डायगर संघाला दिली. शिवाजी पाटील ना गोलंदाजीसाठी वीरेंद्र पाटील. तोपर्यंत एक सिंगल येते आहे आणि आता मध्ये गरज आहे 12 धावेची. तर अर्धशतकासाठी गरज आहे फक्त आणि फक्त 10 धावेची. 7 चेंडू 40 धावा. 9 चेंडूवरती 52 धावेचा विक्रम आहे वाकण संघाच्या केतन म्हात्रेच्या नावावरती. त्यामध्ये 8 षटकार आणि 1 चौकार आम्ही पाहिला होता आणि ते 9 चेंडूवरती कौसाला अर्धशतक झळकावलं होतं. अजून एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, पार्लर स्ट्रोक, चेंडू सी मार्शबार. 8 चेंडू आणि 46 धावा. व्हॉट अ बॅटिंग. एकदा जोरामध्ये एक टायांचा गजर उद्या विश्वास पाटील साठी. मैदान गाजवलंय 70 धावेचा पाठलाग करताना या ठिकाणी गावदेवी पेंदर संघाच्या बाजूनं. 4 चेंडूवरती सलगचे 4 षटकार येत आहेत. विजयासाठी गरज आहे आता फक्त आणि फक्त 6 धावांची.
हा चेंडू मोठा फटका, चेंडू लगभग सीमा रेषे बाहेर, नऊ चेंडू वरती। या स्पर्धेचं एक अतिशय चांगलं आणि एक दमदार अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळतंय आणि सामना सुद्धा या फटक्यानं या ठिकाणी जिंकतोय तो म्हणजे गावदेवी पेंढा संघ। एकदा प्रेक्षकांना विनंती आहे, जोरामध्ये टायांचा गजर होऊ द्या। विश्वास पाटील साठी नऊ चेंडू वरती 52 धावेची दमदार फलंदाजी पाहायला मिळतीय, 8 षटकार आणि 1 चौकार। व्हॉट अ वर्ल्ड क्लास बॅटिंग! उस्मानला मागे टाकलंय मी म्हणेल आज विश्वास पाटीलना, कारण रायगडचा टायगर त्यानं 13 चेंडू वरती 51 कुठल्या, मग या पेंढरच्या वाघानं, या पेंढरच्या वाघानं जी डरकाळी फोडली 9 चेंडू वरती 52 धावेची, व्हॉट अ ग्रेट बॅटिंग! इम्प्रेस केलं फलंदाजी करताना। समाधान भुईर, आपण जायचं नाहीये, सामना विन झाल्यानंतर लगेच आपण खेळवणार आहोत। तर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय, नो डाऊट। 9 चेंडू वरती 52 धावा, केतन मात्रे च्या वाघांच्या खेळाडून हा रेकॉर्ड बनवला होता, नक्कीच त्याची बरोबरी या ठिकाणी केली आहे विश्वास पाटील न आणि केशव मात्रे पिसर्वे यांच्याकडनं। कॅश प्राइज येतय विश्वास साठी, 500 रुपयाचं कॅश प्राइज येतं, यायचं बाबू। नक्कीच दातिवली संघाविरुद्ध सुद्धा अर्धशतक कुठलं होतं विश्वासनं पेंढरच्या नाईट स्पर्धेमध्ये 86 धावेचा पाठला करताना, आणि वन्स अगेन तीच इनिंग आज पाहायला मिळाली विश्वास पाटील कडनं। चला नाणेफेकीसाठी यायचंय, कारण सामना खूप लवकर संपलाय। वडवली संघ सुद्धा आलाय, नाणेफेकीचा कॉल करतील सदाशिव तांडेल यांच्या शुभहस्ते। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करणार आहोत। विनायक येत आहेत, त्याचबरोबर चिंचपाडाचे संघ नायक येत आहेत। सामना खूप लवकर संपला त्यामुळे नाणेफेकी सुद्धा थोडीशी उशिरा होती आहे, आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी विश्वास पाटील, 9 चेंडू वरती 52 धावा कुठल्या, त्या विश्वासनं यायचंय। एकदा जोरामध्ये टाळ्या होत्या विश्वासासाठी, खूप मोठा विक्रम रचलाय विश्वासनं, चेहऱ्यावरती एक वेगळं तेज तुम्ही पाहू शकाल। खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं विश्वास, 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आलं आपल्यासाठी। तुमच्या समर्थकांकडनं मोटिवेट करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि पेंढर संघानं 70 धावा